नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात वेगवान विकासासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे राज्यातल्या प्रकल्पांसाठीही यातून मोठा निधी प्राप्त होऊन पायाभूत सुविधांच्या कामाला वेग येईल यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दहा लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे यापैकी एक लाख तीस हजार कोटी रुपये राज्यांना बिनव्याजी कर्ज म्हणून देण्यात येणार आहेत त्यातून विकासाला मोठी चालना मिळू शकेल यातून राज्य सरकारला तेरा ते पंधरा हजार कोटी रुपये व्याजमुक्त पायाभूत सुविधा निधीची अपेक्षा आहे समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा विचार करत असताना गरीब मध्यमवर्गीय शेतकरी उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे महाराष्ट्राकरता तर ज्या प्रकारे सहकार क्षेत्राला या बजेटनी महत्व दिलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आता आमच्या ज्या पॅक्स असतील ज्या आमच्या प्राथमिक कृषी पथसंस्था आहेत यांना मल्टीपर्पज सोसायटीचा दर्जा मिळतोय याचा अर्थ असा आहे की गाव पातळीवर आता सहकार मजबूत होणार आहे त्यांना वीस प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये आता प्राथमिकता मिळणार आहे म्हणजे आमच्या पॅक्स याता कोल्ड स्टोरेज पासनं तर पेट्रोल पंपापर्यंत कुठलंही काम करू शकतील अशा मल्टीपर्पज सोसायटी झाल्यामुळे स्थानिक स्तरावर रोजगार देखील वाढणार आहे बहजार सोळापूर्वीचं केन पेमेंट किंवा के एफआरपीचं पेमेंट हे एक्सपेंडिचर धरण्याचा निर्णय झाला आहे त्यामुळे ते एक्सपेंडिचर झाल्याबरोबर इनकम टॅक्स या ठिकाणी लागणार नाही म्हणजे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या पण प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या साखर कारखान्यांचा जो जुना इन्कम टॅक्स आहे दहा हजार कोटी रुपयाचा तो आता त्यांना भरावा लागणार नाही त्यामुळे साखर उद्योगाला सगळ्यात मोठा बूस्ट सगळ्यात मोठा फायदा हा मोदी सरकारने घेतलेला आहे या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आले यात बुलेट ट्रेनसाठी दोन हजार कोटी रस्ते सुधारणांसाठी एक हजार कोटी पुणे मेट्रो बाराशे सहा कोटी मुंबई मेट्रोसाठी पाचशे कोटी नागपूर मेट्रो एकशे अठरा कोटी मुंबईच्या एमयूटीपीसाठी एकशे त्रेसष्ट कोटी हरित वाहतुकीसाठी दोनशे पंधरा कोटी यासारख्या पायाभूत सुविधांसाठीच्या तरतुदींचा समावेश आहे